आता या प्रकारच्या पेशींच्या कार्यात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करूया. दृश्य केंद्रकी पेशींद्वारे केल्या जाणाऱ्या म्हणजे पोषण मिळवणे, वाढ, वातावरणाला प्रतिसाद, पुनरुत्पादन इत्यादीसारख्या सर्व जीवनक्रिया आणि कार्ये आदी केंद्रकी पेशी देखील पूर्ण करतात, पण वेगळ्या पद्धतीने. हे समजण्यासाठी आपण चार लोकांच्या कुटुंबाचे उदाहरण पाहूया. आई, वडील आणि त्यांची दोन मुलं एका लहान घरात राहतात, ज्यामध्ये फक्त दोन खोल्या आहेत, आणि पाच खोल्या असलेल्या मोठ्या घरात राहणाऱ्या एवढ्याच कुटुंबाशी त्याची तुलना करा. सामान्यतः कोणत्याही कुटुंबाद्वारे केल्या जाणाऱ्या विविध क्रिया म्हणजेच स्वयंपाक करणे, जेवण करणे किंवा खाणे, कुटुंब आणि मित्र मिळवणे आणि करमणूक करणे, अभ्यास करणे किंवा वाचणे, स्वच्छता, धुणे, विश्रांती आणि झोपणे इत्यादी. सहसा स्वयंपाकाचे कार्य स्वयंपाकघरात केले जाते, जेवणाच्या खोलीत खाणे, ग्रंथालय किंवा अभ्यास कक्षात अभ्यास करणे, कुटुंब आणि मित्रांचे स्वागत आणि करमणूक दिवाणखान्यात, विश्रांती आणि झोपणे झोपायची खोली, स्नानगृहात धुणे आणि साफसफाईची कामे केली जातात. जेव्हा आपण थोड्या वेळापूर्वी वर्णन केल्याप्रमाणे चार सदस्यांच्या कुटुंबाचा विचार करतो, पाच खोल्या असलेल्या मोठ्या घरात राहून आपण कल्पना करू शकतो की बहुतेक कौटुंबिक कामांसाठी निश्चित अशी विशिष्ट जागा उपलब्ध आहे. एक खोली स्वयंपाकघर आणि जेवणासाठी बनवलेली आहे, एक दिवाणखाना आहे, अजून एक स्नानगृह आहे, दुसरी खोली अभ्यासाची आणि शेवटची खोली म्हणजेच शयनकक्ष. अशा प्रकारे कोणतेही दैनंदिन कौटुंबिक कार्य घराच्या त्या कार्यासाठी राखीव जागेमध्ये कुटुंबाच्या सदस्यांकरवी कोणत्याही व्यत्ययाशिवाय किंवा कुटुंबात इतरत्र काहीही घडत असले तरी त्याचा परिणाम न होता घडू शकतं. असे म्हणूया की मुलांपैकी एक आजारी आहे, तर इतर मुलास परीक्षेची तयारी करायची आहे आणि तिथे अतिथी आहेत जे त्याचवेळी पालकांना भेटायला आलेत. आपण कल्पना करू शकतो की आजारी मूल शयनगृहात विश्रांती घेतं, तर दुसरा मुलगा अभ्यासाच्या खोलीत त्याचवेळी चाचणीसाठी अभ्यास करू शकतो. वडील दिवाणखान्यात अतिथींशी गप्पा मारत असताना आई त्याचवेळी स्वयंपाकघरात अतिथींसाठी चहा किंवा अल्पोपहार तयार करू शकते. सर्व खोल्यांमध्ये वेगवेगळ्या कामांचे विभाजन केले गेले आहे, जेणेकरून कोणतीही अडचण न येता सक्षम पद्धतीने सर्वजण आपापलं काम करू शकतात. आता आपण दोन खोल्या असलेल्या लहान घरात राहणाऱ्या अशाच कुटुंबातील अशा सारख्या परिस्थितीचा विचार करूया. स्वयंपाक करणे, खाणे, अभ्यास करणे, विश्रांती घेणे इत्यादी सर्व गोष्टी उपलब्ध असलेल्या दोन खोल्यांमध्येच केल्या पाहिजेत. आता सर्व क्रिया एकाच वेळी करत असताना हे अगदी स्पष्ट आहे की एक किंवा अधिक कामे जवळच्या जागांवर होत असतील तर एका कामात अडचण होण्याची किंवा इतरांना त्रास होण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ मुलगा आपल्या परीक्षेसाठी एका खोलीत तयारी करत असेल आणि तिथेच अतिथी पालकांशी गप्पा मारत असतील आणि अल्पोपहार करत असतील तर कदाचित त्याला त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अवघड होईल. हे शक्य आहे की मूल स्वतंत्र खोलीत अभ्यास करू शकेल, परंतु पालक ज्या खोलीत अतिथींशी गप्पा मारत आहेत त्याच खोलीत विश्रांती घेणे आजारी असलेल्या मुलासाठी कठीण होईल. तर शक्यतो उत्तम व्यवस्था अशी असेल की पालक एका खोलीत अतिथीसमवेत गप्पा मारत आणि अल्पोपहार घेत असतील आणि दुसऱ्या खोलीत एक मूल विश्रांती घेत असेल तर दुसरा दुसऱ्या खोलीत अभ्यास करत असेल. तथापि येथे हे देखील शक्य आहे की शिक्षण घेत असलेल्या मुलाने तेजस्वी प्रकाशाचा वापर केल्यामुळे झोपलेल्या मुलाला काही प्रमाणात त्रास होऊ शकतो, परंतु शेजारी झोपलेल्या आजारी मुलाच्या भल्याचा विचार करून जर दिवे अंधुक केले तर त्याला अभ्यास करताना अस्वस्थ वाटू शकते, झोप आल्यासारखे वाटू शकते. तर आता आपण समजू शकतो की सर्व कामे आणि उपक्रम लहान घरात केले जात असले तरीही एका कामामुळे दुसऱ्या कामात अडथळा किंवा अडचण येण्याची शक्यता वाढली आहे, कारण प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निश्चित जागेचा अभाव आहे. यामुळे प्रत्येक कामाची कार्यात्मक गुणवत्ता कमी होऊ शकते किंवा प्रत्येक काम तेवढ्याच सक्षमतेने होण्याची शक्यताही कमी होते. दृश्य केंद्रकी पेशी आणि आदी केंद्रकी पेशींच्या कामकाजामधील फरक वरील परिस्थितीप्रमाणेच आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात, ज्यामध्ये असंख्य पेशी अंगके असतात जी विशिष्ट पेशीसंबंधी कार्य करण्यात गुंतलेली असतात. इथे श्रम विभागणी आहे. प्रत्येक पेशी कार्य हे त्या विशिष्ट कार्यासाठी निश्चित अशा पेशी अंगकाद्वारे केले जाते, ज्यामुळे सर्व पेशी कार्य अधिक निश्चितपणे आणि सक्षमतेने केली जातात. आदी केंद्रकी पेशी देखील जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पेशी क्रिया करतात, परंतु
विविध पेशी क्रियांसाठी समर्पित अशी विशिष्ट पेशी अंगके नसतात. सर्व क्रिया पेशींच्या पेशीद्रव्यामध्ये आणि काही वेळा पेशी पटलाच्या संयोगाने घडतात. अशा प्रकारे पेशींच्या विशेषीकरणासाठी कमी संधी आहेत. या कारणास्तव सर्व विकसित बहुपेशीय जीव केवळ दृश्य केंद्रकी पेशींनी बनलेले आहेत. सारांश. आता आपण या सत्रामध्ये समाविष्ट केलेल्या संकल्पनांची उजळणी करूया. आपण आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशींमधील मूलभूत कार्यात्मक फरक स्पष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्राण्यांच्या पेशींमधील पेशी अंगकांची यादी करा जी दुहेरी पटलाने बद्ध आहे. यांची कोणती कार्ये आहेत? एक, रायबोझोम्स, गुणसूत्रे. दोन, गॉल्गी देह, गॉल्गी पिंड. तीन, मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. चार, क्लोरोप्लास्ट, हरितलवके. पाच, न्यूक्लियस, केंद्रक.